बुलडाणा जिल्ह्यात उपासमारीमुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. मोताळा तालुक्यातल्या ग्राम जयपूर येथील गोविंदा गवई आणि पंचफुला गवई हे वृद्ध दाम्पत्य राहतं. अंत्योदय योजनेचे लाभार्थी असलेले गोविंदा गवई यांना कोणतंही मूलबाळ नाही. आधार लिंक करायच्या नावावरून अधिकारी तसंच रेशन दुकानदारानं त्यांना 2 महिन्यापासून धान्यच दिलं नाही. घरात कमावणारं कोणीच नाही. शेवटी उपासमारीची वेळ त्यांच्या वरती आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुलढाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच रेशन दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोटात काय नव्हतं 2 दिवसापासून, काहीच नव्हतं. खायला पण काही नव्हतं. त्याला म्हणलं का किलोभर 4-5 किलो तरी गहू दे. नाही म्हणे भेटत नाही म्हणत मागे. आणि त्या दिवशी मरण पावले. पोटात काही नव्हतं. 2 दिवसापासून खुडखुड केलं मरण पावले. तिसऱ्या दिवशी गेलो आणले तर मला ते ऐकायला पाठवलं तरी बी नाही दिलं. म्हणजे त्या बाईला घेऊन या म्हणे. गेली बी तरी बी नाही दिलं. त्यांना योग्य वेळेस माल न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अशी अत्यंत दुःखद दुर्दैवी अशा प्रकारची घटना मोताळा तालुक्यातून जयपूर या ठिकाणी घडलेली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि शासकीय योजनेमध्ये खोडा घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे.